भायल्या नुसत्याची आयात चालू करची म्हणून उद्योगाचा सरकाराचेर दबाव. नुसत्या आयातीवेली बंदी वाढत वा कायमची बंदी घालत झाल्यास सी फूड प्रोसेसिंग फॅक्टरी बंद करपाची पाळी येतली म्हण गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा दावो. सरकारान व्यवस्था जाग्यार घालची. प्रोसेसिंग युनिटांक माल हाडपी ट्रका कडेन खंय सगळे डॉक्युमेंट असतात. गोयात 12 सी फूड प्रोसेसिंग युनिट्स असतात. तांची वर्सुकी 700 ते 750 कोटींची उलाढाल. फॉर्मेलिनाचे प्रकरणा उपरांत सरकारान गोयात नुस्तें आयात बंद केल्ल्यान ह्या युनिटांची अडचण जाल्या. मे बी 90% ऑर मोर ऑफ व्हॉट दे प्रोसेस गेट्स एक्सपोर्टेड. मोस्ट ऑफ द मटेरियल दॅट दे पिक अप फॉर प्रोसेसिंग इज फ्रॉम अक्रॉस द बॉर्डर. व्हेरी लिटल मे बी 10-15 ऑर मॅक्सिमम 20% डिपेंडिंग फ्रॉम प्रोसेसर टू प्रोसेसर वूड बी material that is out of the local catches, the catches from the Goa coast. So with that kind of a situation, if there is going to be a ban on import of seafood, these processing units would be badly impacted, probably economically so badly impacted that they might even need to shut down. The processors collectively are exporting something like maybe 750 crores or 35,000 tons of material in the annum in the last year. That was the figure. Yeah, if a processing facility or set of processing facilities, 12 of them in Goa, are going to be affected by supplies, it's going to affect the employment, it's going to affect the trickle-down economic effect, and these sort of situations are undesirable. सरकारान खंय ह्योय गाडयो तपासपाची व्यवस्था जाग्यार घालची. ह्या ट्रान्सपोर्टरांकडेन सगळे डॉक्युमेंट असतात. सो दिस इज समथिंग विच वी हॅव टू पुट अक्रॉस, वी आर ट्राइंग टू पुट अक्रॉस टू द गव्हर्नमेंट दॅट यू कुड हॅव सिस्टम्स ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस, यू कुड हॅव स्ट्रिंजंट चेक्स वॉट एव्हर आर देअर, दे कुड बी अ पार्ट ऑफ द सिस्टम. बट नेव्हरलेस टू हॅव अ ब्लँकेट कंटिन्युएशन ऑफ अ ब्लँकेट बॅन इज नॉट वॉरंटेड. देअरफॉर वी फील दॅट वन्स द रेग्युलर बॅन विच एव्हर इज देअर विच अलाउड द गव्हर्नमेंट द टाइम to look at, assess the situation, it allowed the government maybe to put into the processes which are needed. So once that ban comes into the end, then they should be allowed to do their further business. You know, import the, let an import of the fish be there, and they should be allowed to carry on their normal activity, subject to the checks and balances. सरकारान बंद केला मार्केटातल्यान लोक खाऊंक वरतात ते नुसते. फूड प्रोसेसिंग युनिटांक भायल्यान हाडटात त्या नुसत्यांचे आयातीक हरकत ना म्हूण मुख्यमंत्री परिकरान हे पयलींच क्लियर केला. तरी पूण GCCI नुसत्यांच्यो फॅक्टरी बंद पडपाचो भय. प्रुडंटा खातीर चेतन गवस. गोंयकारांक नुस्तें बरें मेळचें म्हणून लक्ष दिवंक शकता, मात कोणाचेरूय एक्शन घेवपाचें जाल्यार मुख्यमंत्री पळयतलो. नुस्तेमारी मंत्री पालयेकारान हात फाफुडले. उडबण जेटीर सिझनाच्या सुरवातीकच वाद. नुस्तें खाली करपाचे वेवस्थेवेल्यान गोंदळ. टोकन वा फस्ट कम फस्ट सर्व चलना. प्रत्येक ट्रॉलराक नुस्तें खाली करूंक वेगळी सुवात जाय. ही व्यवस्था चालीक लागना जाल्यार खंय ते जेटी ब्लॉक करतले. ते चालूच आसा आणि इम्पोर्ट तर सध्या बंद कारण नवे जे नुस्तें येतले ते नुस्तें नक्कीच खायले. नुस्तें आता हाजे फुडें खावपाक मेळटलें हाजी ग्वाही हांव दिता. आनी कारवाई स्ट्रिक्ट जातली, कोणी सांपडले जाल्यार नाकालेले तुमी. हाजो निर्णय सगळो मुख्यमंत्र्यांचेर अवलंबून आसा, त्यामुळे हो एक सामुहीक जबाबदारी आसा आणि सामूहिक जबाबदारीतल्या हाजेर निर्णय घेतला वता आणि हाजेर मुख्यमंत्री योग्य तरेन भाष्य करूं. गोंयकारांनी भिवपाचे ना, नुस्तें भिवपाची काय गरज ना. नुस्तेमारी खाते आणि कुडबण ट्रॉलर्स मालकां मदीं सिझनाच्या पहिल्याच दिसा वाद झालो. ट्रॉलरवाल्यांक टोकन वा फर्स्ट कम फर्स्ट सर्व सिस्टम चलना. तांकां पयली भशेन प्रत्येक ट्रॉलरांक नुस्तें खाली करूंक वेगळी सुवात जाय. We are going on strike until the problem has been solved. Strike kashe koil aslo te bashin dil zale ani ami boat laitle. Ata token system bet token ata ami ek 60 boat el zale te 20 slot kele te 20 slota 60 boat el zale. First come first basis ulo port me rautle line ra baje line ra pa mate nuste peter zatale nuste peter perishable goods fall peter zale they are not responsible but we will make the fisheries this way any goods perishable goods if they are destroyed they are responsible for that. कलेक्टर बरं गेले सगळे युनियनिक सांगता, फिशरीजीक सांगता, एचडी सांगता. म्हाका दिसता हे फिशरीज आमी डिसिजन केला ते तेमच्या मनान केला. कितें जावपा जाल्लें ते कितें बोट ओन इज इन कन्सिडरेशन
वीथ एजंट्स आनी आमचे इंडस्ट्री गोंय आसा तें तेंकां घेवन हें डिसिजन जावपा जाल्लें. थोडे जे कमिटी मेंबर्स आसा तेंचे व्यू घेवनूच केल्ले, पूण तेंचे थोडे पॉयंट्स आसा ते आतां कन्सिडर आमी घालता. कन्सिडर जाले जाल्यार तेंकां रोखडे आमी कन्वीक करता. आमी एट अ टायम सगळ्यांची मिटींग कन्वीक करपाक शकता, म्हणून तेंचे रिप्रेजेंटेटीव आमी आपयले. तेंचे दोन सोसायटी ज्यो आमचे मॅनेजींग कमिटीन आसा, एक फिशरीज कॉपरेटीव आनी साऊथ गोवा मेकनायज, ती दोन सोसायटी आसा. तेंचे जे मेन प्रेसिडेंट चेअरमॅन ते येयले, सो तेंचे बरोबर आमची मिटींग जाल्ली. पूण थोडे प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आतां तेंच्यांनी आमच्या नोटिसी हाडून दिल्ली आसा, त्यो आमी रोखड्यो नुस्त्याचे एक्सपोर्टाचेर बंदी घाल्यार नुस्तेमारी उद्देग वेवसाय बंद पडटलो म्हूण मांडवी फिशरमॅन संघटनेक भंय. आता एज फार एज धक्क्यार डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली ह्या सेक्टरान आमच्या गोंयचे 35,000 ते 40,000 लोक कामांक आसा. फाल्यां जर हो एक्सपोर्ट बंद केलो जाल्यार हो सेक्टर बंद जातलो, 35,000 ते 40,000 लोक रस्त्यार येतले. पूण म्हजी मागणी आहा, हे नाका जाल्ले वेग स्टेटमेंट्स करप ना. मडगांवचे होलसेल नुस्त्या मार्केट खंय बऱ्या हातांत दिवचे. हे मार्केट बांदलेले फिशींग सेक्टरान लोक आहात तांकां आनी सामान्य मनशाक सवाय भितर नुस्तें दिवपाक हे मार्केट रॉंग लोकांच्या हातान आसा. हे गव्हर्नमेंटान रेक्टिफाय करून सारखे करपाचे, फिशींग सेक्टराच्या लोकांक चलोवंक दिवपाचे. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. गिव्ह ए कमर्शियल ब्रेक.